यानंतर आपण जाणून घेणार आहे की जसं आहे त्या मूळ स्वरूपात हिंदू कोड बिल पारित होण्यासाठी किंवा मंजूर होण्यासाठी जसे बाबासाहेब आग्रही होते, तसं ओबीसींच्या आयोगासाठी बाबासाहेब का आग्रही होते सर? सुद्धा आहे. जसं बाबासाहेबांनी राज्यघटनेमध्ये 341 342 कलमाप्रमाणे अनुसूचित जाती जमातींना राखीव जागा ठेवलेल्या दिसत आहेत. पुन्हा पॅक्ट यामध्ये जे सगळ्या ह्या तरतुदी आहेत, पुणे करार जो झालाय यामध्ये सगळं आहे. पण बाबासाहेबांनी याच्या पुढे जाऊन बघितलं की अनुसूचित जाती जमाती यांना राखीव जागा दिल्या आपण, पण या देशातला दुसरा एक वर्ग आहे सामाजिक आणि शैक्षणिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास आहे, म्हणजे याला आपण ओबीसी असं म्हणतो. बाबासाहेबांनी याच्यात खूप अभ्यास केला की एससी एसटींना अस्पृश्यता होती, त्यांना गरिबी होती, अस्पृश्यता होती, पण असा एक वर्ग होता समाजामध्ये, हिंदू हिंदू समाजामध्ये, की ओबीसी हा जो वर्ग आहे हा सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या आणि आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय जरी असला तो राजकीय दृष्ट्या मागासवर्गीय असला पण त्यांना गरिबी सुद्धा होती पण त्यांना अस्पृश्यता नव्हती. पण हा जो वर्ग होता यांना काही वर्गांना जवळ घेतलं होतं, त्यांना स्वतःची जाणीव नव्हती की आम्ही ओबीसी आहोत, आम्ही आर्थिकदृष्ट्या मागास आहोत. म्हणजे दैवी कायदे किंवा ब्राह्मणी कायद्याप्रमाणे हा समाज जगत होता. यांची सुद्धा वाईट म्हणजे अवस्था ही अत्यंत वाईटच होती. बरं का, ओबीसींची जी अवस्था होती अत्यंत वाईट होती, सामाजिक शैक्षणिक दृष्ट्या मागास होती, त्यांना जी जाणीव नव्हती. पण बाबासाहेबांनी जो सखोल अभ्यास केला, हा जो वर्ग आहे हा सगळा वर्ग मूळ निवासींचा आहे. एससी एसटी यांना दाखवा दिल्यात, पण मूळ निवासी जो समाज होता ओबीसींचा यांना सुद्धा त्यांचं उत्थान व्हायला पाहिजे. म्हणजे आपण जर बघितलं की जी वर्णव्यवस्था आहे ही मनुवादी ब्राह्मण व्यवस्था जी आहे, यात ब्राह्मण आहे, क्षत्रिय आहे, वैश्य आहे आणि शूद्र आणि अतिशूद्र. आपण जर बघितल्या सगळ्या गोष्टींमध्ये की जो समाज आहे 85% 85% समाज जो आहे याच्यामध्ये ओबीसी सुद्धा येतात. म्हणजे बाबासाहेबांना अभिप्रेत होत की हा सगळा मूल्यवान समाज जो आहे हा एकत्र यायला पाहिजे होता आणि एकत्र येऊन त्यांचं उत्थान व्हायला पाहिजे. हा देशाचा विकास करण्यासाठी, देशाचा विकास करायचा असेल तर तमाम समाज जो आहे त्याला आपण एससी एसटी म्हणतो, ओबीसी म्हणतो, या सगळ्यांना घेऊन आपल्याला चाललं पाहिजे. आणि यासाठी बाबासाहेबांनी ओबीसींसाठी 340 कलमाप्रमाणे भारतीय घटनेत तरतूद केल्याचं दिसून येत आहे, दिसत. आणि बाबासाहेबांना असं वाटायचं की आपण जर बघितलं की फुले शूद्रा हा जो ग्रंथ आहे बाबासाहेबांचा, हा ग्रंथ काय एससी एसटी नाही, तो इथल्या मूल निवासी ओबीसींसाठी आहे. म्हणजे ओबीसी समाज जो आहे आपण त्याला आता बाबासाहेबांचा स्पष्ट उल्लेख केला आहे की या देशातला छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना राजे आपण म्हणतो, त्या राजे पदाचा जो अभिषेक होता त्यावेळेस इथल्या तमाम ब्राह्मणांनी त्यांना नाकारलं. म्हणजे राजे महाराजे यांची अवस्था अशी होती. आपण जर बघितलं याच्या पुढे जाऊन बघितलं छत्रपती शाहू महाराज आहे, त्यांचं वेदोक्त प्रकरण आहे. आपण जर बघितलं की एवढा मोठा राजा आणि त्याला ब्राह्मण म्हणतो की तुम्ही शूद्र आहात, तुम्ही खालच्या जातीचे आहात, म्हणजे काय अवस्था असेल ओबीसींची. म्हणजे राजे महाराजे असून सुद्धा त्यांची ही अवस्था होती आणि त्यामुळे छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या कोल्हापूर संस्थानमध्ये 50% राखीव जागा ठेवल्याचं आपण जाणतो, आपल्याला माहिती आहे. आणि या 50% राखीव जागा जेव्हा ठेवण्यात आल्या तेव्हा या देशातला आपण त्याला म्हणतो लोकमान्य टिळक यांनी स्पष्ट विरोध केला की तुम्ही राजे चुकता आहात. म्हणजे आपण बघितलं की एवढा मोठा राजा माणूस, साधा टिळकासारखा माणूस त्याला विरोध करतो का? याचा अर्थच असा आहे की इथला समाज शिकूच नाही, पुढे जाऊच नाही, त्याने उच्च पदावर जाऊच नाही. म्हणून टिळकांनी त्या काळामध्ये विदुक्त प्रकरणमध्ये असो किंवा राखीव जागेमध्ये असेल त्याला कडाडून घेऊन या लोकमान्य टिळकांनी केल्याचं दिसून येतं. आणि म्हटलं की तुम्ही मेरिटचा बळी घेता असं म्हटलंय स्पष्ट त्यांनी. म्हणजे आपण जर या गोष्टी बघितल्या, सगळ्या गोष्टींचा इतिहास बघितला, महात्मा फुलेंचा इतिहास बघितला, आता महात्मा फुले ओबीसी होते, आपण हा सगळा जर इतिहास बघितला की तुम्ही आता हे जे लोक आहेत ओबीसी मधले त्यांना सामाजिक शैक्षणिक आर्थिकदृष्ट्या मागास आहे हे त्यांना अजूनही कळत नाहीये. आणि मग त्यासाठी महात्मा फुलेंनी बघितलं की एक साधा म्हणजे त्यांना जाणीव झाली महात्मा फुलेंना की आपण जरी याच्याबरोबर असलो
तरी ते आपल्याला शूद्र मानतात. म्हणजे ह्या सगळ्यांचा इतिहास बघितला, बाबासाहेबांचा जो अभ्यास होता तो प्रचंड सखोल होता, आपण त्यापुढे काहीच नाही आहोत. पण एक सांगतो की असं बाबासाहेबांनी असं एक चित्र रंगवलं की हा सगळा भारत ना एक व्हावा आणि इथल्या प्रत्येक तळागाळातल्या माणसाचा विकास व्हावा म्हणून त्यांनी ओबीसींसाठी मंडळ आहे आपला ओबीसींसाठी एक वेगळं कलम त्या ठिकाणी टाकण्याचं आपल्याला दिसून येत आहे. सर, या परिसंवादाच्या अनुषंगाने आमच्या प्रेक्षकांना आपण काय संदेश देऊ इच्छिता? या ठिकाणी डॉक्टर रामराजे आले, मगाशी ताई आल्या होत्या. आपण जर सगळ्यांचा आपण एक विचार बघितलं की एकच विचार या ठिकाणी दिसतोय की या देशाचा विकास जर करायचा असेल तर आम्हा सगळ्यांना ज्यांचे जाती जमाती आहे आणि त्याचप्रमाणे ओबीसी वर्ग आहे, अल्पसंख्याक वर्ग आहे, या सगळ्यांना घेऊन चालल्याशिवाय, त्यांना त्यांचा वाटा दिल्याशिवाय या देशाचा विकास शक्य नाही. इथे स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, सगळ्यांना, तमाम या भारतीयांना त्यांचा वाटा दिल्याशिवाय या देशाचा विकास शक्य नाही. जीडीपी हा जो भाग आहे हा कशाला कोणाला कळतोय, म्हणजे आपल्या देशाचं सकल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे आणि मानवी निर्देशांक इंडिकेशन जे आहे, आपण जे हे दोन विषय बघितलं की आपण आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ, बरं का, आर्थिकदृष्ट्या संपन्न होऊ, पण सामाजिक आणि राजकीय जी समता आहे, जो विकास आहे, आर्थिक विकास आहे, हा कसा साधता येईल. आज आपण बघतो मोदी सारखा माणूस आहे की मोठ्या म्हणजे राष्ट्रीय संपत्ती तो विकायला काढतोय, याने पैसा जमा होईल, पण विकासाचं काय, सामाजिक आर्थिक जो विकास आहे बहुजनांचा त्याच काय. आज शिक्षण महाग होते, नोकऱ्या मिळत नाही, म्हणजे आपल्याला पैसा खूप असेल पण रोजगार कुठे आहे, रोजगार पाहिजे आहे. आणि हे तेव्हाच होईल जेव्हा प्रत्येकाला त्याची रोजीरोटी मिळेल, त्याला शिक्षण मिळेल आणि त्याला या संपूर्ण गुलामी मुक्तता होईल, त्या दिवशी या देशाचा विकास होईल, नाहीतर अन्यथा नाही. जय मुनिवासी, बोला.